आज मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर ते मुंबईत आझाद मैदान इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्याचं कारण मराठा समाजाला ज्या विविध मागण्या दिल्या आश्वासन दिलं होतं पूर्ण करण्याच्या, त्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वसतिगृह असेल किंवा कोपर्डीचा प्रश्न एक आहे आमचा, ह्या माध्यमातून आजही अजूनही महाराष्ट्र सरकारनं म्हणावं तसा रिस्पॉन्स आम्हाला न दिल्यामुळं छत्रपती संभाजीराजे हे उपोषणा बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सांगलीमध्ये आमरण उपोषण करत आहोत. त्याबरोबर जर का सरकारनं अजूनही दखल नाही घेतली तर उद्या संध्याकाळी मराठा समाज सांगली या सर्वांच्या वतीनं कॅन्डल मार्च सांगलीमध्ये काढण्यात येणार आहे. तरीही जर 2-3 दिवसात काही जर त्यांचा निर्णय नाही झाला तर आम्ही सांगली बंदची हाक देऊ. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.